नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. कर्जमाफी पाठोपाठ शेतकऱ्याला आणखी एक दिलासा. दूध खरेदी दरात 3 रुपयानं वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. खरेदी दराचा फटका ग्राहकांना नसल्याचाही सरकारचा दावा. सरकारच्या कर्जमाफी अध्यादेशाला उच्च न्यायालयात आव्हान. अध्यादेशात जाचक अटी असल्याचा याचिकाकर्त्या कल्पना इनामदार यांचा आरोप. राजपूत आरक्षणाकरिता पनवेलमध्ये राजपूत प्रतिनिधींची बैठक संपन्न. बैठकीत राजपूत आंदोलनाची ध्येय धोरण निश्चित. उदगीरच्या डॉक्टर आंबेडकर विद्यालयाच्या शिक्षकांनी पुकारले आमरण उपोषण. मागील 16 महिन्यांपासून शिक्षक कर्मचारी पगारापासून वंचित. आणि हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांचे गोव्यातील 6वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न. अधिवेशनात हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष उपस्थिती. लातूरमधील उदगीर तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आले, कारण या कर्मचाऱ्यांना गेल्या 16 महिन्यांपासून वेतन मिळालं नाही. सरकारने या शाळेची मान्यता काढून घेतली, मात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाकरिता बसलेले हे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील श्री संत कबीर बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे कर्मचारी. सरकारने कर्मचारी काम करत असलेल्या विद्यालयाची मान्यता रद्द केली. विद्यार्थ्यांनाही जवळच्या शाळेत वर्ग करण्यात आले, मात्र कर्मचारी आणि शिक्षकांसंदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मागील 16 महिन्यांपासून पगाराविना वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे उपोषणकर्ते शिक्षक माधव कांबळे यांनी सांगितले. आम्ही लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय उदगीर येथे कायम कर्मचारी शिक्षक म्हणून कर्मचारी आहे. गेली 15-16 महिने झालं शासनानं आमच्या शाळेची मान्यता काढून घेतली. आम्ही मान्यता काढून घेतल्यानंतर आम्ही शासनाकडं आमचं समायोजन व वेतन मागण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. आमच्या आज 16 महिने झाले उपासमारीची वेळ आहे, आमचं वेतन बंद आहे. तरी आम्ही शासनाला विनंती करतो की आमचं त्याने वेतन काढून आमचे लवकरात लवकर समायोजन करावे व आमच्यावर आलेली उपासमारीची वेळ टाळावी. या सर्व कर्मचाऱ्यांनी सरकारनं आपल्या संदर्भात निर्णय घ्यावा याकरिता आमरण उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे अद्यापपर्यंत त्याची दखल कोणीही घेतलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिलाय. शाळेत सर थोडं भौतिक सुविधेची कमतरता होती, आमचा काही त्याच्यामध्ये शिक्षकाचा रोल नाही सर. आमच्या एक शाळेमध्ये 11 कर्मचारी आहेत सर. टीचिंगचे 8, 3 नॉन टीचिंगचे. त्याच्यामध्ये एक क्लर्क रिटायर झालेले आहेत, एक HM रिटायर झालेले आहेत कालच्या 31 तारखेला मेच्या. आम्हाला न्याय भेटत नाही सर, आम्ही उपोषण करू न्याय भेटेपर्यंत. कॅमेरा वुमन सुचितासह कल्याणी भापकर जनादेश वृत्तवाहिनीकरिता.